निवडणुकांचं वातावरण झाल्यावर आयाराम गायराम या शब्दांचं मार्केट सुद्धा वाढतं. पण हे आयाराम गायराम शब्द नक्की कुठून आले, सगळ्यात ते कोणी वापरले आणि दलबंधू नेत्यांसाठी वापरले जाणारे हे शब्द इतक्या मोठ्या प्रमाणात कसं काय रूढ झाले त्याबद्दलचा आजचा किस्सा. नमस्कार, मी दुर्गेश काळे, बोल भिडू तुमचं स्वागत. तर आयाराम गायराम हे शब्द भारतीय राजकारणाला हरियाणाची देण. किस्सा आहे 1967 सालातला. हरियाणामधील हसनपूर मतदारसंघाचे काँग्रेस आमदार गयालाल यांनी एकाच दिवसात काँग्रेस टू नॅशनल फ्रंट, व्हाया नॅशनल फ्रंट आणि काँग्रेस असा 3 वेळा आपला पक्ष बदलला होता. हो, ही काही गंमत नव्हती, तर गयालाल यांनी एकाच दिवसात 3 वेळा आपला पक्ष बदलला होता. हा एक नवीनच विक्रम त्यांनी आपल्या नावावर केला होता. गयालाल हे काँग्रेसचे आमदार. 1967 त्यांनी आधी काँग्रेसमधून बाहेर पडून नॅशनल फ्रंट पक्षात प्रवेश केला. त्यानंतर ते परत काँग्रेसमध्ये आले आणि पुन्हा 9 तासाच्या आत त्यांनी परत नॅशनल फ्रंटचं सदस्यत्व घेतलं. या सगळ्या घडामोडी घडल्या एकाच दिवसात. गयालाल जेव्हा पहिल्या वेळी नॅशनल फ्रंटमधून बाहेर पडून काँग्रेसमध्ये परतले, त्यावेळी या घटनेची माहिती प्रसारमाध्यमांना देण्यासाठी काँग्रेसचे नेते राव बिरेंद्र सिंग यांनी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. या पत्रकार परिषदेत राव बिरेंद्र सिंग हे गयालालांना घेऊन आले आणि त्यांनी जाहीर केलं, गयाराम अब आयाराम हो गए. राव बिरेंद्र सिंग यांचं पत्रकार परिषदेतील हे विधान दुसऱ्या दिवशीच्या जवळपास सगळ्याच वृत्तपत्रांची हेडलाईन बनलं. तेव्हापासून हरियाणाच्या राजकीय क्षेत्रात हा शब्द मोठ्या प्रमाणात वापरला जाऊ लागला. राष्ट्रीय राजकारणात हा शब्द आणण्याचं श्रेय मात्र यशवंतराव चव्हाणांनाच. यशवंतराव चव्हाण यांनी 1967 साली सर्वप्रथम संसदेत आयाराम गयाराम हा शब्द वापरला. आपल्या राजकीय संस्कृतीत आयाराम गयारामांची संख्या वाढत चालली असं यशवंतराव चव्हाण संसदेत म्हटल्याचं सांगितलं जातं. तिथूनच देश पातळीवर आयाराम गयाराम हा शब्द फेमस झाला. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन किस्स्यांसाठी, राजकीय किस्स्यांसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर पेजला फॉलो आणि लाईक नक्की करा.